तुला मी आज गोष्ट सांगणार आहे. कोणती माहितीये का? तुझ्या ड्रेसवरती आहे हा भोपळा. मग मी तुला सांगणार चल रे भोपळ्या टुनुक टुनुक वाली गोष्ट. आधी पण सांगितलेली की नाही खूपदा? तसच. तर एका गावामध्ये एक म्हातारी राहायची आणि तशी ती वयस्करच होती आजी. आणि तिची मुलगी जंगलातल्या पलीकडच्या गावामध्ये राहायची. तिला खूप दिवसापासून तिच्या मुलीची आठवण येत होती. मग तिनं विचार केलं जावं आपण लेकीकडे, तिला भेटून यावं, आपल्याला छान वाटेल. पण रस्ता कुठून होता? जंगलातून. म्हातारी चालली तर वाटेमध्ये हिंस्र प्राणी भेटले तिला. मधीच भेटला वाघ. वाघ म्हणाला म्हातारे म्हातारे कुठे चाललीस, थांब मी तुला खातो, मला भूक लागली आहे. म्हातारी घाबरली पण ती हुशार होती ग, एकदम धाडसी. हो मग ती काय बोलली माहितीये का वाघाला? अरे आता खाऊन तुला काय भेटणार, नुसती हाड. तर त्यापेक्षा मी काय करते, माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते आणि मग तू मला खा. वाघ म्हणतो बर. मग म्हातारी पुढे निघाली. असच पुढे गेल्यानंतर थोड्या अंतराने तिला भेटला कोल्हा. कोल्हा पण म्हणाला म्हातारे म्हातारे थांब, कुठे चाललीस तू, मला खायचंय तुला. म्हातारी म्हणाली अरे बाबा आता खाल्लंस तर फक्त हाडं भेटतील, त्यापेक्षा मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते आणि मग तू मला खा. असं म्हातारी बोलल्यानंतर कोल्हा बोलतो की ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल, तू जाडी होऊन ये मग मी तुला खातो. असंच पुढे गेल्यानंतर अजून एक असे करत करत तिला तीन चार प्राणी भेटतात. मग म्हातारी तसंच त्यांना उत्तर देते टोलवा टोलवीची आणि निघून जाते लेकीकडे. आणि मग तिथे खूप दिवस राहते ती लेकीकडे छान. मग तिची मुलगी तिला खूप छान छान खाऊ घालते, वेगवेगळे पदार्थ खायला घालते. मग म्हातारीला एकदम तंदुरुस्त वाटतं आणि ती प्रसन्न होते. का बरं? कारण की ती तिच्या मुलीजवळ राहते ना. मग तिला छान वाटतं ग, अगदी फ्रेश होते ती. मग तिचं वेकेशन संपलं. मग ती निघायच्या वेळेला म्हणते तुझ्याकडे भोपळा आहे का ग भोपळा? ती म्हणते का ग आई, कशासाठी भोपळा म्हणतेस, हवाय तुला? तर ती मग म्हातारी तिला रस्त्यातून येताना झालेली सगळी हकीकत सांगते. मग लेक म्हणते अच्छा मग आता तू भोपळ्यात बसून जाणार आहेस? ती बोलली हो. मग आपण काल हॅलोविनला कसं सगळ्यांनी भोपळ्याला असं पूर्ण कार्विंग केलं होतं, कोरीव काम, भोपळा कोरला होता की नाही? तसं त्या लेकीने पण तिच्या आईसाठी कार्व केला हो भोपळा. त्याला असे दोन डोळे काढले, नाक काढलं. डोळे कशासाठी? बघण्यासाठी, नाक श्वास घेण्यासाठी आणि हे तोंडाचा आकार बोलण्यासाठी असे असे. आणि मग म्हातारी बसली त्या भोपळ्यात आणि निघाली. जसे जसे तिला ते प्राणी भेटायला लागले तशी ती म्हणायला लागली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि प्राण्यांना कळे ना, त्यांना डाऊट आला, त्यांनी थांबवलं तिला आणि बोलले ए म्हातारी तू आम्हाला फसवून कुठे चाललीस, आम्ही तुला खाणार आहे. मग ती म्हणते की बर मला माहिती आहे मी नाही फसवत आहे, पण तुम्ही सगळेजण मला भेटला होतात ना, तर आता तुम्ही विचार करा माझे पाय कोण खाणार बरं, माझा हात कोण खाणार, डोकं कोण खाणार, धड कोण खाणार. मग ते प्राणी एकमेकांसोबत भांडायला लागले. तसं तिने मौका बघितला, चान्स मिळाला, तशी म्हातारी या भोपळ्यातनं टुनुक टुनुक पुढे निघून गेली. आणि जाताना काय बोलत गेली? चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. अशा त्या म्हातारीने अगं फसवलं प्राण्यांना आणि स्वतःचा जीव वाचवला आणि ते आपल्या घरी आली. ही होती आपली आजची गोष्ट. आणि त्याचं तात्पर्य काय बरं? तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हो थँक्यू एव्हरीवन.